नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या दोन अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पीएम किसान योजने अंतर्गत मोठा बदल आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा पुढील 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी येणार याची माहिती देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकते. या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते ही रक्कम वार्षिक 6,000 रुपयांवरून 9,000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. पीएम किसान योजना ही भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये एकूण 2,000 रुपये दिले जातात. यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. शेतकरी मित्रांनो, या योजनेची सुरुवात ही 2019 करण्यात आली होती. गेल्या 5 वर्षात या योजनेचा लाभ 21 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि या योजनेसाठी सरकारने आत्तापर्यंत सुमारे 2.8 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आर्थिक तज्ज्ञांच्या म्हणणे आहे की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करू शकते. यासाठी पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ करणे हा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो. जर सरकारने या योजनेच्या रकमेत वाढ केली तर त्याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होईल. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास देखील मदत होईल. याशिवाय अर्थसंकल्पात पीक विमा आणि ग्रामीण रोजगार योजनेच्या रकमेतही वाढ होण्याची शक्यता आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक मदत मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाईल. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या अधिसूचनानुसार पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे 2,000 रुपये जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला खालील दिलेल्या लाल बटणावर ओके करून सबस्क्राईब करा. व्हिडिओला इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा.